सगळं काही व्यवस्थित चालू असताना जर अचानक पैसा यायचा थांबला आपली प्रगती थांबली तर लक्षात घ्या कुणाची ना कुणाची नजर ही आपल्याला लागलेली आहे नजर फक्त लहान मुलांनाच लागते असं नव्हे मोठ्या व्यक्तींनासुद्धा अगदी घराला ऑफिसला दुकानालासुद्धा नजर लागू शकते ही नजर उतरवण्यासाठी अमावस्या तिथी सर्वश्रेष्ठ मांडण्यात आलेली आहे या अमावस्येस नकारात्मक शक्ती खूप मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात मित्रांनो आज आपण अमावस्येच्या रात्री करावयाचे दोन असे उपाय पाहणार आहोत की ज्यामुळे कोणत्याही प्रकारचा नजरदोष अगदी तात्काळ दूर होतो ताबडतोब दूर होतो ज्या व्यक्तीला नजर लागलेली आहे तर तुमचा उद्योगधंदा चालत नाहीये तर हा उद्योगधंदा जी व्यक्ती पाहते चालवते दुकान जी व्यक्ती चालवते त्या व्यक्तीच्या बाबतीत हा उपाय आपण करायचा आहे दोन उपाय सांगतोय जर दोन्ही उपाय केले अतिउत्तम आहे किंवा यातील एखादा जरी उपाय केला तरीही त्याचा प्रभाव तुम्हाला नक्की जाणवेल जर नजर दोष खूप मोठा असेल तर हे दोन्ही उपाय आपण करू शकता एकाच वेळी पहिला उपाय यासाठी आपल्याला या गव्हाच्या पिठाची कणिक मळायची आहे आणि या कणकेपासून एक दिवा बनवायचा आहे त्या दिव्यामध्ये आपण सरसोचं म्हणजेच मोहरीचं तेल टाकणार आहोत आणि त्यातील जी वात असेल ती काळ्या दोऱ्याची काळ्या धाग्याची असेल हा दिवा पण प्रज्वलित करायचा आहे आणि दोन लाल मिरच्या त्यामध्ये टाकायच्या आहेत दोन लाल मिरच्या कणिकेचा दिवा थोडासा मोठा आपल्याला बनवायचा आहे ही संपूर्ण क्रिया ही तांत्रिक जी क्रिया अमावस्येला करायची आहे ती अमावस्येच्या रात्री म्हणजे सूर्यास्तानंतर आपण करणार आहोत तर अशा या दिव्याने आपण त्या नजर लागलेल्या व्यक्तीची नजर उतरवायची आहे त्या व्यक्तीवरून हा दिवा वारायचा आहे म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा व्यवस्थित आपण त्याला वारायचं आहे वारल्यानंतर हा दिवा आपल्या घराच्या बाहेर नेऊन ठेवायचा आहे दक्षिणेकडे जी दक्षिणेकडची बाजू आहे तिथे हा दिवा ठेवून द्या जर मी फ्लॅटमध्ये राहत आहे तर आपल्या घराच्या बाहेर पडून ज्या दिशेला जिकडे दक्षिण दिशा आहे त्या बाजूला आपल्या सोसायटीच्या बाहेर हा दिवा आपण ठेवून द्या कोणत्याही प्रकारची नजर याने उतरली जाते लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत कुणाचीही नजर उतरवण्यासाठी हा उपाय आपण करू शकता दुसरा जो उपाय आहे तोसुद्धा सायंकाळी करायचा आहे सूर्यास्तानंतर रात्रभरात कधीही करू शकता यासाठी आपल्याला एखादं मातीचं पात्र लागेल मातीचं भांडं कोणतंही घ्या एखादा मातीचा दिवा घेतला तरीही चालेल थोडंसं मोठं पात्र असावं एखादं मडकं वगैरे तर या अमावस्येच्या रात्री किंवा सायंकाळी गाईचं कच्चं दूध या मातीच्या भांड्यामध्ये आपण घ्यायचं आहे कच्चं दूध म्हणजे न तापवलेलं आणि त्यानंतर आपल्या डाव्या हाताने ज्या कुणाला नजर लागलेली आहे आपल्या डाव्या हातात ते भांडं घ्यायचं आहे आणि ज्या कुणाला नजर लागलेली आहे त्याच्यावरून ते, ते उतरवायचं आहे हे भांडं उतरवायचं आहे उतरवायचं म्हणजे काय तर नजर उतरवायची आहे डोक्यापासून ते पायापर्यंत सात वेळा ते फिरवायचं आहे ज्यांना सात वेळा करणं शक्य नाही छोटंसं बालक आहे तीन वेळा करा पाच वेळा करा काही फरक पडत नाही त्यानंतर हे दूध त्या भांड्यासहित आपण एखाद्या काळ्या रंगाच्या कुत्र्याला पिण्यासाठी द्यायचं आहे जर काळ्या रंगाचा कुत्रा नसेल तर इतर कोणताही कुत्रा चालतो काळ्या रंगाचा कुत्रा जास्त श्रेयस्कर आहे मात्र प्रत्येक वेळी तो उपलब्ध असेलच असं नव्हे त्यावेळी कोणत्याही श्वानास श्वान म्हणजे कुत्र्यास आपण ते पिण्यासाठी द्यायचं आहे हे सर्व करत असताना जो मी पहिला उपाय सांगितला आणि हा दुसरा जो सांगितला हे सर्व करत असताना आपण तोंडातून एकही शब्द काढायचा नाही आहे नजर उतरवताना अनेक बायका काहीतरी मंत्र पुटपुटत असतात काहीतरी बोलत असतात असा कोणताही मंत्रोच्चार या ठिकाणी आपण करायचा नाही आहे हे लक्षात ठेवा इतर वेळी जी नजर उतरवली जाते त्यावेळी ते शब्द बोलावे लागतात या दोन उपायामध्ये कोणतेही शब्द न बोलता आणि जी व्यक्ती हे सर्व काही करत आहे त्या व्यक्तीलासुद्धा कुणी अडवता कामा नये कुणीही अडवता कामा नये याची काळजी घ्या जे भांडा पण कुत्र्याला पाणी पिण्यासाठी ठेवलेलं आहे ते पुन्हा घरात घेऊन येण्याची चूक आपण करू नका हे दोन्ही उपाय केल्यानंतर जेव्हा आपण घरात परत येऊ तेव्हा स्वच्छ हातपाय तोंड धुवून आपल्या देवघरासमोर बसून आपल्या कुलदेवतेला आपल्या इष्टदेवतेला प्रार्थना करायची आहे की जी काही तुमची समस्या आहे ती दूर होऊ देत मनोमन प्रार्थना करा अगदी छोटासा उपाय आहे नक्की करा धन्यवाद ओम नमो नारायणा